भूमिका तो एकदम स्पष्ट आणि सरळ आहे, म्हणजे स्वयंस्पष्ट आहे. ज्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय विमानतळ असो, कुठला राज्यस्तरीय विमानतळ असो, ज्या ज्या विमानतळांना नावं देण्याचे निकष आहेत ते ठरलेले आहेत. एक, लोकांची मागणी, आणि लोकांची मागणी ही लोकांनी नियुक्त केलेली सरकारच मांडत असते. दुसरी गोष्ट, त्या व्यक्तीचं इतिहास किंवा त्या व्यक्तीचं योगदान. आता दिवा पाटील साहेबांबद्दल बोलायचं तर त्यांचं योगदान आपल्या शब्दापलीकडचं आहे. त्यांनी जे काम केलं, पुनर्वसनासंदर्भात असेल, इथल्या स्थानिक समाज चळवळी असतील, शेतकऱ्यांचे आंदोलन असतील, मंडल आयोग असेल, किंवा त्यांची संविधानिक कारकीर्द असेल, ही वाखाणण्याजोगी आहे. ज्यांच्या भाषणांचा धसका सत्ताधारी पक्ष घेत होते, ज्यांच्या अभ्यासपूर्ण भाषणांना पारितोषिक पुरस्कार दिले जात होते, अशा व्यक्तिमत्वाचा जन्म या मातीत झाला आणि त्यांनी इतिहास घडवला हे सगळ्या जगाला मान्य आहे. तो सीमा प्रश्नाचं आंदोलन असो, मंडल आयोगातील शिफारसी लागू करण्यासंदर्भातलं त्यांचं आंदोलन असो, जेलमध्ये अटक झाल्यानंतर आणीबाणीमध्ये त्या जेलमध्ये त्यांनी केलेलं आंदोलन असो, सगळे आंदोलन त्यांची ही इतिहासात नोंदली गेलेली आहेत. आणि अशा थोर पुरुषाचं नाव इथल्या त्यांच्या मातीत होणाऱ्या विमानतळाला नाही द्यायचं तर कोणाचं नाव द्यायचं? साधा सरळ प्रश्न. दिवा पाटील हे किती महान होते हे त्यांच्या जवळ वावरलेली आमची ही जी मंडळी आहेत हे तर सांगतील, पण त्यांची चर्चा, त्यांच्याविषयीची चर्चा ही अख्ख्या राज्यात होत होती. त्या काळी एक ढाण्या वाघ म्हणून त्यांनी त्यांची कारकीर्द करून दाखवली. पुनर्वसन हा त्यांचा आवडता विषय होता. प्रकल्पग्रस्तांसाठी जे ठिकठिकाणी त्यांनी लढे दिले त्यातील त्यांची नेहमी मागणी असायची की एक पूर्ण वेळ पुनर्वसन मंत्री किंवा मंत्रालय महाराष्ट्र शासनाने तयार करावं, एक त्यासाठी एक IAS अधिकारी स्वतंत्र प्रभारी तिथे असावा, आणि महाराष्ट्रात MIDCच्या मार्फत आलेले, सिडकोमार्फत आलेले, केंद्राचे आलेले प्रोजेक्ट, असे विविध प्रकल्प, सरकारी प्रकल्प, केंद्र सरकार, राज्य सरकार यांचे जे प्रकल्प येत होते, या प्रकल्पातून जे प्रकल्पग्रस्त तयार होते, कारण त्यावेळी जी आत्ता पद्धत आहे की जमिनीचे तिप्पट पैसे देणं किंवा सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डर नंतर निघालं, त्यावेळी शेतकऱ्यांना असा कोणी वाली नव्हता. त्यावेळी सरकार मनमानी पद्धतीने उद्योगपती, उद्योगघराणी किंवा सरकारी प्रोजेक्टसाठी जमिनी सरळ संपादित करत होती. त्यांना कवडी मोल आणि रेडी रेकनरचा दर दाखवून होता. रेडी रेकनरचा दर हा कधी कमीच असतो, बाजार भावाशी त्याचा काही संबंध नसतो. मग शासनसुद्धा त्याच्यावर टक्केवारीने पैसे घेते, म्हणजे पटीने पैसे घेते. तसाच प्रकार तोच रेडी रेकनर दर शासनाने आम्हाला प्रस्तावित करून तो आम्हाला घेण्यास भाग पाडलं. पोलिसी दंडुकेशाहीनी किंवा बंदुका छातीवर लावून तो दर आम्हाला घेण्यास भाग पाडलं. आणि ह्या विरोधात लढणारे एकमेव नेते होते महाराष्ट्रात त्या काळी, ते होते दिवा पाटील. त्यामुळे दिवा पाटील हे फक्त नवी मुंबई, रायगड एवढं मर्यादित न राहता अखिल प्रकल्पग्रस्तांचे एकमेव नेते होते असं मी इथे ठामपणे सांगेन. आणि त्या दिवा पाटलांशी आमची स्नेहबंध जे होते कामोठेकरांचे ते सुद्धा नोंदले गेले. दिवा पाटील नेहमी सांगायचे की माझी जन्मभूमी जरी जासई असली तरी आमची कर्मभूमी माझी कामोठे आहे. कामोठेकरांनी एवढं विशेष प्रेम त्यांच्यासाठी केलं. आज इथे 500 रिक्षांची जी युनियन आहे तिचंही नाव दिवा पाटील आहे. आजही त्यांची ज्योत त्यांच्या जन्मदिनी कामोठ्यातून जासई यांच्या जन्मगावी जाते, त्यांच्या जन्मगावी जाते. त्याचप्रमाणे इथे टेम्पो युनियन जी प्रकल्पग्रस्तांची आहे तिलाही दिवा पाटलांचं नाव आहे. त्यांचा ह्या समोर असलेल्या तलावात किंवा इथे आम्ही लवकरच स्मारकसुद्धा उभारणार तसं गावाने आमच्या कमिटीने निर्णयही घेतलेला आहे. आणि दिवा पाटलांचा आज गावात घराघरात फोटो, गाड्यांमध्ये फोटो, त्यामुळे हे जे काय सर्व वैभव आहे त्यांचंच आहे. आणि कामोठेकरांचा तरी ठाम निश्चय आहे की दिवा पाटलांचंच नाव ह्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिलं पाहिजे. तेच संयुक्तिक आहे, तेच योग्य आहे, अन्य कुठलंही नाव आम्ही तरी मान्य करतो.